मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील सम क्वेश्चन्स म्हणजे काही प्रश्न यावर एक उदाहरण पाहणार आहोत. उदाहरण फळ्यावर लिहिलेलं आहे, खालील संख्या मालिकेचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे शोधा. तर या ठिकाणी आपल्याला एक संख्या मालिका दिसते आहे, यामध्ये वेगवेगळे अंक लिहिलेले आहेत, त्या अंकांचं प्रत्येक विद्यार्थ्याने निरीक्षण केलं पाहिजे आणि त्यावर आधारित तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, वरील संख्या मालिकेत सहा हा अंक किती वेळा आलेला आहे. आता संख्या मालिकेचं प्रत्येकाने निरीक्षण केल्यानंतर आता सुरुवातीपासून मोजत जायचं की सहा हा अंक किती वेळा आलेला आहे. तर आपण पाहूया सहा अंक किती वेळा आला. तर सुरुवातीला सहा कुठे दिसतोय, या ठिकाणी सहा आहे. नंतर कुठे दिसतोय, या ठिकाणी आहे. नंतर जसजसं आपण पुढे जाऊ तसं या ठिकाणी सहा दिसतोय. पहा, या ठिकाणी सहा अंक आहे. मग आता हा किती वेळा आलेला आहे, एक दोन तीन चार, चार वेळेस सहा अंक आलेला आहे. मग पर्याय चार आहे का, आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, तीन नंतर सहा हा अंक असे किती वेळा आले आहे. तीन नंतर सहा हा प्रश्नाचा हा भाग महत्वाचा आहे. तीन नंतर सहा अंक किती वेळा आलेला आहे. तर ही जी संख्या मालिका आहे, त्या संख्या मालिकेचं निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येतं की तीन नंतर सहा किती वेळा आलेला आहे. चला तर मग पाहूया, इथे आपल्याला तीन नंतर सहा दिसतोय. आणखी कोठे आहे, इथे तीन नंतर सहा आहे. आणखी पुढे गेल्यावर तीन नंतर सहा. आता या ठिकाणी तीनच्या आधी सहा आहे, तर हे करायचं नाही, तीन नंतर सहा पाहिजे आपल्याला. तर इथे आहे, म्हणजे आता आपल्याला किती वेळा तीन नंतर सहा असं आढळलेलं आहे, एक दोन आणि तीन, म्हणजे याचं उत्तर आहे तीन. पर्याय जर आपण पाहिलं तर कोणता पर्याय येतोय, पर्याय क्रमांक दोन, म्हणजे तीन नंतर सहा अंक असे तीन वेळा झालेले आहे. आता प्रश्न तिसरा आहे, शेजारच्या दोन अंकांची बेरीज दहा येणाऱ्या जोड्या किती. शेजारच्या दोन अंकांची बेरीज दहा आली पाहिजे. आता हे शेजारचे प्रत्येक जे दोन अंक आहेत ना, त्यांची बेरीज करून पाहिजे. आणि बेरीज करून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या दोन अंकांची बेरीज दहा येते. आता सुरुवातीला पाहूया, चार आणि पाच नऊ, म्हणजे हे येत नाही. पाच आणि तीन आठ, तीन आणि सहा नऊ झाले. पहा, सहा आणि चार दहा, म्हणजे या ठिकाणी एक पेयर आपल्याला सापडलेली आहे. पहा, चार आणि आठ बारा, हे पण येत नाही. आठ आणि तीन अकरा, त्यानंतर तीन आणि सहा नऊ, सहा दोन किती झाले आठ, हे येत नाही, हे पण नाही येणार. सात आणि चार अकरा, चार आणि आठ बारा, हे पण येत नाही. आठ आणि पाच तेरा, पाच आणि पाच दहा, ही एक पेयर झालेली आहे. पहा, त्यानंतर आता पुढे गेलं तर कुठे सापडते आपल्याला, सहा आणि चार दहा, ही एक आहे. आणि शेवटच्या आठ आणि दोन दहा. आता हे किती जोड्या झाल्या, एक दोन तीन चार, चार जोड्या अशा आहेत की त्या दोन अंकांची बेरीज किती येते, दहा येते. म्हणजे याचं उत्तर आहे चार, म्हणजे पर्याय क्रमांक दोन, म्हणजे शेजारच्या दोन अंकांची बेरीज येणाऱ्या अशा चार जोड्या आपल्याला या ठिकाणी सापडलेल्या आहेत.